जय महाराष्ट्र भावनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भाऊनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भाऊनो, एकदम कडक विषयाआड व्हिडिओ झालेला आहे। कारण तो आपण बीटसिंग फेड वरती बनवलेला आहे भाऊनो, आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे भाऊनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपिक हवे असेल तर तुम्ही भाऊनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे। तिथे तुम्हाला भाऊनो पिन्ड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोड एपिकची लिंक भेटून जाईल, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भाऊनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भाऊनो, आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा भाऊनो, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भाऊनो सुरुवातीला भाऊनो सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे। कारण भाऊनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भाऊनो, आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भाऊनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भाऊनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल, आणि वेबसाईटची लिंक आपण भाऊनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भाऊनो, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचीही लिंक भाऊनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथून तुम्ही भाऊनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। ओके, तर चला भाऊनो, आजचा जो काही व्हिडिओ ट्रेनिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ ट्रेनिंगला सुरुवात करूया। ओके, तर चला भाऊनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल, आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे भाऊनो दिसून जाईल। तर भाऊनो आपल्याला काय करायचं आहे, तर इथून भाऊनो व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन व्हिज्युअलवरती जाऊन भाऊनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भाऊनो इथून ॲड करायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर भाऊनो इथून डिलीट करायची आहे, आणि आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन सुरुवातीपासूनच भाऊनो आपल्याला इमेजेस भाऊनो ॲड करायचे आहेत। तर आपण इथून फर्स्ट इमेज भाऊनो ॲड करून फुल स्क्रीन करायचं आहे, आणि नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन राहिलेली इमेज भाऊनो ट्रिम करायची आहे। पुढचीसुद्धा इमेज भाऊनो आपण अशाच प्रकारे ॲड करून घेऊया। त्याच्यानंतर नेक्स्ट इमेजेससुद्धा भाऊनो आपल्याला अशाच प्रकारे ॲड करायचे आहेत भाऊनो। इथून भाऊनो आपण जशा प्रकारे इमेजेस ॲड केले आहेत सेम भाऊनो इथपर्यंत करायचे आहेत। इथून लहान लहान बीट्स थोडेसे स्टार्ट होत आहेत, 9.20 सेकंदाच्या बीट्सपर्यंत भाऊनो आपल्याला सिंगल सिंगल इमेज ॲड करायचे आहे। त्याच्यानंतर इथेसुद्धा एक इमेज भाऊनो आपल्याला सिंगलच ॲड करायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता इथली एक इमेज भाऊनो सिंगलच ॲड करायची। त्याच्यानंतर पुढच्या बीटवरती यायचं, बरोबर 10.8 सेकंदाच्या बीटवरती यायचं। त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, आणि मिडवरती जाऊन आपली भाऊनो सेकंड इमेज भाऊनो ॲड करायची। थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं, मधली बीट सोडायची, आणि पुढच्या बीटवरती येऊन राहिलेली इमेज भाऊनो ट्रिम करायची। त्याच्यानंतर मधल्या बीटवरती यायचं, प्लसवरती क्लिक करायचं भाऊनो, मिडवरती जाऊन भाऊनो पुढची इमेज ॲड करायची। मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची विड्थ तर बरोबर 700 ठेवायची भाऊनो। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं भाऊनो, बॉर्डर अँड शॅडो ऑन करायचं आहे, ऑपेसिटी बरोबर 10 ठेवायचे आहे, स्ट्रॉकवरती जाऊन कलर भाऊनो व्हाईट करायचं आहे। इथून बॅक यायचं आहे, आणि भाऊनो नेक्स्ट व्हिडिओवरती येऊन राहिलेली इमेज ट्रिम करायचे आहे। इथले तुम्ही बघू शकता आपण इमेजेस कशाप्रकारे ॲड केले आहेत। पुढचेसुद्धा भाऊनो अशाच प्रकारे ॲड करायचे, इमेज ॲड करून फुल स्क्रीन करायचे, मधली बीट सोडून पुढच्या बीटवरती येऊन भाऊनो राहिलेली इमेज ट्रिम करायचे। त्याच्यानंतर पुन्हा मधल्या बीटवरती यायचं आहे, त्याच्यानंतर भाऊनो दुसरी इमेज आपण एक ॲड करून घ्यायची आहे, त्याची भाऊनो विड तर बरोबर 700 ठेवायचे, आपण इथून बरोबर भाऊनो 700 ठेवून घेऊया। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे, राहिलेली इमेज ट्रिम करायचे, बॉर्डर अँड शॉडो भाऊनो बरोबर ऑन करायचे, ऑपेसिटी 10 ठेवूया, आणि कलर व्हाईट करूया। अशा प्रकारे भाऊनो इथले इमेजेस ॲड करायचे आहेत। कुठपर्यंत भाऊनो, जिथपर्यंत लहान लहान इमेजेस येत नाहीत तिथपर्यंत। फक्त लहान लहान इमेजेसच्या अगोदरची जी इमेज आहे ती भाऊनो आपल्याला सिंगल ॲड करायची आहे। इथपर्यंत भाऊनो आपण बरोबर सिंगल, एकदम स्टार्टिंगची इमेज म्हणजे भाऊनो इथली इमेज, आणि भाऊनो इथली आपली एंडिंगची इमेज ती फक्त भाऊनो सिंगल ॲड करायची आहे। आणि इथून पुढेसुद्धा भाऊनो आपल्याला सिंगलच इमेजेस भाऊनो ॲड करायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। इथून पुढेसुद्धा भाऊनो सिंगल ॲड करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर इथून मागेसुद्धा सिंगल ॲड करायचे आहेत। फक्त या दोन इमेजेसच्या मध्ये जे इमेजेस आहेत त्या फक्त भाऊनो एक खाली ॲड करायची, आणि मधल्या बीटपासून भाऊनो वर ॲड करायची। अशा प्रकारे भाऊनो इमेजेस ॲड करायचे आहेत। तर भाऊनो मी इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो।
ओके तर चला भाऊंनो, अशा प्रकारे आपण इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकताय, इथे आपण सिंगल सिंगल ॲड केलेत. इथं लहान बिट्स आहेत त्याच्यामध्ये पण सिंगल, त्याच्यानंतर लहान बिट्सच्या अगोदर फक्त एक सिंगल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खाली एक इमेज ॲड करायची, मधली बीट सोडून नेक्स्ट बीटपर्यंत ती इमेज भावनं ठेवायची, आणि मधल्या बीटपासून वरती एक इमेज भावनं ॲड करायची. इथल्या मधल्या इमेजेस पाहून आपण अशा प्रकारे ॲड करून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर भावनो इथे तुम्ही बघू शकताय, इथे पण आपण एक सिंगल ॲड केलेलं आहे, आणि इथून मागच्यासुद्धा भावना आपण सगळ्या भावनं सिंगल ॲड केलेले आहेत. फक्त मध्ये भावनो बरोबर 10.8 सेकंदाच्या बीटपासून ते भावनो बरोबर आपण 22.8 सेकंदाच्या बीटपर्यंत भावना आपण डबल डबल इमेजेस भावनं ॲड करून घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला याचं भावनं सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, मिडावरती जाऊन एक बॉर्डर ॲड करायचं आहे, थ्रेडआउटवरती जाऊन भावनं स्ट्रेट टू कॉम्पोजिट एरिया करायचं आहे इथून बरोबर, आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावनं ही बॉर्डर खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे भावनो, आपला लोगोचं फोल्डर ओपन करायचं आहे, आपला एक लोगो ॲड करायचा आहे. या लोगोचे आपण थोडेसे साईज कमी करून घेऊया, एवढेसे साईज ठेवायचे आहे. फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असं भावनो लोगो सेट करायचं आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे भावनो, आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत आपला लोगो खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर भावनो आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. शेकीपॅड प्रेझेंटची लिंक भावनो तुम्हाला वेबसाईटवरती भेटून जाईल. प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे, अशा प्रकारे भावनो काय प्रोजेक्ट दिसून जाईल. तर आपण इफेक्ट नंबर 1 इथून सुरुवातीला आपण कॉपी करून घेऊया भावनो. त्याच्यानंतर बीट मार्कवर घेऊन आपल्या ज्या सुरुवातीच्या इमेजेस आहेत त्या सुरुवातीच्या इमेजेसला भावना आपला इफेक्ट नंबर 1 भावना द्यायला स्टार्ट करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकताय आपला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावना सुरुवातीच्या इमेजेसला भावना आपण द्यायला स्टार्ट करूया. कुठपर्यंत द्यायचं आहे भावनो, जिथपर्यंत आपल्या थोड्याशा लहान लहान इमेजेस भावनं स्टार्ट होत नाही तिथपर्यंत. इथे तुम्ही बघू शकताय इथून भावनं आपल्या लहान लहान इमेजेस भावनं स्टार्ट झालेलं आहे. तर पुन्हा आपले शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 2 भावन इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट कशाप्रकारे दिलेला आहे, तुम्हाला इमेजेस जसे ॲड करायला लावले होते तसाच दिला आहे. इफेक्ट खालची भावनं थोडीशी मोठी आणि मधली भावनं मधल्या बीटपासून पुढे. तर तुम्ही बघू शकताय खालच्या इमेजला भावना आपला इफेक्ट नंबर 2 द्यायचा आहे, वरच्या इमेजला भावना आपला इफेक्ट नंबर 3 भावनं द्यायचा आहे. इथून आपण थोडंसं पुढे येऊया, इथल्या इमेजला भावना कोणता द्यायचा तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त इथून भावना आपल्या डबल आहेत तर इथे आपण 2 देऊया. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे, इथेसुद्धा 2 द्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे येऊन इथेसुद्धा 2. जिथपर्यंत आपण डबल डबल इमेजेस ॲड केलेत तिथपर्यंत अशाच प्रकारे भावना इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचा आहे, आणि भावना आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. इथून थोडंसं आपण पुढे येऊया. तर भावना इथली जी आपण इमेज सोडलेली होती त्या इमेजला भावना आपला इफेक्ट नंबर 3 भावनू पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर या वरच्या इमेजेसला सुद्धा भावना आपला इफेक्ट नंबर 3 पेस्ट करायचा आहे. आपण तिथूनच कॉपी केलेलं आहे भावनू, तिथे जशा तुम्हाला भावनी मी भावना इमेजेस दिलेल्या असतात आणि ज्या इमेजला भावना आपण इफेक्ट दिलेला असतो तसंच भावनू इथे आपण बीटमार्कवरती येऊन भावनू कॉपी करून घ्यायचा असतो. कॉपी केल्यानंतर इथे येऊन पेस्ट करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकताय आणि त्याच्यानंतर भावना लहान लहान इमेजेसच्या अगोदर पण एक भावना सिंगल इमेज आहे, त्यालासुद्धा आपला इफेक्ट नंबर 3 भावनू पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 4 कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे भावनो. थोडंसं पुढे येऊ आपण, इथे लहान लहान इमेजेस आहेत भावनो, तुम्ही बघू शकताय बरोबर 22.25 सेकंदाच्या बीटपासून भावनं लहान लहान इमेजेस आहेत पुढे. तर भावनं जेवढ्या लहान लहान इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावनं आपला इफेक्ट नंबर भावनं 4 पेस्ट करायचा आहे. इथे जेवढ्या भावनं लहान लहान फक्त इथल्या जेवढ्या लहान लहान इमेजेस आहेत त्यांना इफेक्ट नंबर 4 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपला लास्टचा इफेक्ट नंबर 5 इथून भावनं कॉपी करायचा आहे आणि आपले बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. इथून थोडंसं पुढे येऊया. तर भावनं आपण लहान लहान इमेज असला तर भावनं आपण इफेक्ट नंबर 4 दिलेला आहे. तर इथून पुढे आता भावनं जेवढ्या इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावनं आपला इफेक्ट नंबर 5 भावनं पेस्ट करायचं आहे. आपल्या जेवढ्या इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावनं आता इफेक्ट नंबर 5 पेस्ट करायचं आहे. तर भावनं अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होऊन जाईल, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. इथून भावनं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे भावनो, एकदम विशाळ. एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भावनो. फुल खतरनाक एकदम विशाळ भावनो व्हिडिओ झालेला आहे. तर भावनो भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.